विदर्भातील सात नद्यांचा जलाभिषेक आता उपराजधानी नागपुरात छत्रपतींच्या पुतळ्याला केला जातोय. जुलमी राजवटीतून इथल्या जनतेची सुटका केलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी. परकीय आक्रमण रोखून धरलेली होती आणि रयतेचं राज्य स्थापन केलेलं होतं. विविध योजना असतील, विविध निर्णय असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे, ज्यामुळे त्यावेळेसच्या जनतेला हे राज्य आपलं आहे, हा राजा आपला आहे अशी एक भावना निर्माण झालेली होती. म्हणूनच ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर पार पडला, जवळपास 8 ते 9 दिवस असा तो सोहळा त्यावेळेला पार पडल्याचं आपण वाचलेलं आहे, त्यामुळे तो संपूर्ण सोहळा, ते सगळेच दिवस हे जनतेसाठी रयतेसाठी खास असे होते, अभिमानाचे होते, स्वातंत्र्य ची प्रेरणा देणारे होते, स्वातंत्र्य मिळवून देणारे होते, सार्वभौमत्वाची जाण करून देणारे असे ते दिवस होते. आणि त्यामुळेच विशेषतः 6 जून ज्या दिवशी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तो दिवस आजही आपण त्या दिवसाची आठवण काढत असतो. आणि म्हणूनच शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात थाटामाटात पार पडत असतो. ही 3 दृश्य, एकीकडे ढोलताशा पथकाच्या गजरानं आणि जयघोषानं रायगड दुमदुमून गेलेलं आहे, संपूर्ण वातावरण हे शिवमय झालेलं आहे. दुसरीकडे राज ठाकरेंच्या हस्ते जेव्हा ध्वजपूजन झालं, ध्वजारोहण झालं, त्यावेळेसची दृश्य. नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम पार पडतोय. सध्या त्या ठिकाणी विदर्भातील 7 नद्यांचा जलाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केला जातोय. नवी स्वराज्य भावन ही ईश्वरांची इच्छा आणि त्यानुसारच जिजाऊंनी दिलेल्या शिकवणीनुसार, त्यांनीच दिलेल्या प्रेरणेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. तिकडे दिल्लीच्या तख्ताशी लढणं, खाली दक्षिणेतील शाहींशी लढणं आणि सातत्यानं विविध मोहिमा लढाया करून आपलं स्वराज्याचं, आपल्या सीमांचं रक्षण करणं, गडकिल्ल्यांची बांधणी असेल, गडकिल्ल्यांचं रक्षण असेल, या सगळ्यासह सातत्यानं लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय याची प्रचिती जनतेला आपल्या कारभारातून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली होती. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाची अशी ती भावना की म्हणजे हे राज्य हे आपलं आहे, रयतेचं राज्य आहे, ही भावना निर्माण झालेली होती. आणि त्यामुळेच ज्या दिवशी ही हिंदवी स्वराज्याची स्थापना अधिकृतपणे राज्याभिषेकानं झाली, तो दिवस आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय खास, अभिमानाचा, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा. आणि या निमित्तानेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांना अभिवादन करत असतो, त्यांचं स्मरण करत असतो. ही 3 वृक्ष आहेत. एकीकडे हजारो शिवभक्तांच्या जयघोषानं त्या ठिकाणी रायगडचा परिसर दुमदुमून गेलेला आहे, संपूर्ण वातावरण आज शिवमय झालेलं आहे. दुसरीकडे राज ठाकरेंनी ध्वजपूजन केलेलं आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24